महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भोले महाकाल फाउंडेशनचे सदस्य बोदवडीतून नवीन वर्षाचे औचित्य साधून 1 जानेवारीला प्रवास सुरू केला। तरुण तडफदार शेतकरी पुत्रांची एक नवी दिशा एक नवी पहाट महाकाल फाउंडेशनच्या युवकांनी आपल्या बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं याकरता बोदवड परिसर जलसिंचन योजना व त्या योजनेचं काम जलद गतीने व्हावं या मागणीचं निवेदन तसंच त्या निवेदनात 4000 शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन व त्या निवेदनात 40 ग्रामपंचायतींच्या पाठिंब्याचं पत्र देऊन पायी पदयात्रेला सुरुवात करीत भोले महाकाल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी 13 दिवसात लागणारे स्वयंपाकाचे सर्व साहित्य सोबत घेऊन प्रवास सुरू केला। पायी पदयात्रा बोदवड इथून 1 तारखेला निघाली आहे। बोदवड ते मुंबई मंत्रालय प्रवास सुरू करीत जामनेर पाचोरा चाळीसगाव मनमाड नाशिक भिवंडी ठाणे बांद्रा ते मुंबई मंत्रालयात 467 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसांचा प्रवास पूर्ण करीत भोले महाकाल फाउंडेशनच्या या सर्व तरुणांनी आपला बोदवड ते मंत्रालय पूर्ण प्रवास केला आणि बोदवड परिसर सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भोले महाकाल फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात आलंय। तसंच फडणवीस सरकार यांनी निवेदन स्वीकारत सांगितलं की महाकाल फाउंडेशननं 474 किलोमीटर प्रवास केला तो सत्कारणी लागेल आणि तुम्ही घेतलेला परिश्रम हे वाया जाणार नाही। ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू प्रयत्नशील राहू। तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी यावं व शेती सुजलाम सुफलाम व्हावी याकरता आले आहात तर आम्ही 13 जानेवारीला तुमचं निवेदन स्वीकारित भोले महाकाल फाउंडेशनला आश्वासन दिलं। अध्यक्ष भोले महाकाल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे ईश्वर सोनार गोपाळ माळी संभाजीवानी सुपडू बिजगारे कपिल मराठे राहुल माळी पुरुषोत्तम पाटील पुंडलिक जुंबले गणेश निकम भूषण सरोदे वसंत सोनार जगदीश हजारी पांडुरंग वाघ गौरव गंगतीरे सुरेश नवले गोलू कवळकर गजानन सोनवणे रोहन पवार गजानन भाऊ खोडके इत्यादी शेतकरी पुत्रांनी परिश्रम घेतले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी बोदवड।